हाय मैत्रिणींनो, शीतल डिलिशियस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण टेस्टी यम्मी टोमॅटोची कढी बनवूया झटकीपट. साठी लागणार साहित्य, आपण 3 मध्यम आकाराची टोमॅटो घेतलेली आहे व 1 बटाटा घेतलेला आहे, कोथिंबीर फोडणीसाठी कढी पत्ता व 2 मिरच्या घेतलेल्या आहे व त्यासाठी आपण हळद, काश्मीरी मिरची पावडर, हिंग, मीठ, जिरं आणि मोहरी घेतलेली आहे. आता आपण गॅस ऑन करून घेणार आहे व कुकर मध्ये तापायला ठेवलेला आहे. ही कढी सर्वांनाच आवडते व पौष्टिक पण असते. तुम्ही बनवून बघा, अगदी छान. आपण आता 2 चमचे तेल टाकून घेणार आहे. तेल जरा तापू देऊ. आता आपण यामध्ये सर्वात प्रथम मोहरी घालून घेणार आहे. मोहरी छान पैकी थटकून देऊ व जिरे घालून घेणार आहे. हिंग, कढीपत्ता, काश्मीरी मिरची टाकून घेणार आहे, हळद व त्यामध्ये बटाटा, कोथिंबीर, छान पत्ता आहे. आपण हे टोमॅटो बारीक चिरून मिक्सरला बारीक प्युरी करून घेणार आहे. आपण ही टोमॅटोची प्युरी आता यामध्ये टाकणार आहे. फ्राय करून घेतलेला आहे प्युरीला व आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे. अरे आताच कुठं. आपण आता याला 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. भाता बरोबर एकदम छान लागते. चपाती बरोबर कशा सोबत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही खाऊ शकता. मी आता राईस बरोबर खाणार आहे. आता टेस्टी टोमॅटोची कढी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही भाता बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता. टेस्टी टोमॅटोची कढी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.